आता आपण हे ताटात घेतलेले सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे। नमस्कार, मी माया, मायाज किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण कृष्ण जन्माष्टमी स्पेशल गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू कसा बनवायचा ते बघणार आहोत। हा लाडू खूप पौष्टिक आहे, तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल आज आपण गोविंद लाडू बनवणार आहोत। त्यासाठी मी या ठिकाणी साहित्य घेतलेले आहे, 2 वाटी जाडे पोहे, 1 वाटी शेंगदाणा, 1/2 वाटी सुके खोबरे आणि 1/2 वाटी काजू आणि बदाम, 1 वाटी किसलेला गूळ, 5 चमचे तूप, 2 चमचे तीळ, 1 चमचा खसखस, वेलची पूड 1 चमचा, जायफळ 1 चमचा। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता आपण यामध्ये साधारण 1 ते 2 चमचे तूप घालून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला पोहे भाजून घ्यायचे। मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे पोहे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। चांगले कुरकुरीत होतील असे आपल्याला हे भाजून घ्यायचे। दोन ते तीन मिनिटं झालेले आहेत आणि आपले पोहे भाजत आलेले आहेत। हे पोहे भाजताना थोडेसे वाकडे होतात, म्हणजे याचा अर्थ आपले पोहे भाजत आहेत। छान असे कुरकुरीत असे मी पोहे भाजून घेतलेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि आता मी हे पोहे काढून घेते। पोहे मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपण कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घालून घ्या आणि आता शेंगदाणे पण असेच छान भाजून घ्यायचे। तीन ते चार मिनिटांमध्ये शेंगदाणे सुद्धा छान भाजले गेलेले आहेत। आता आपण शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊया। कढईमध्ये 2 चमचे आपण तूप घालून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला काजू आणि बदाम भाजून घ्यायचे। छान कुरकुरीत भाजून घ्यायचे आपल्याला। काजू बदाम छान भाजले गेलेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि काजू आणि बदाम काढून घेऊया। आता कढईमध्ये आहे त्या तुपातच आपण आता थोडंसं खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि यातच आता मी तीळसुद्धा घालून घेते आणि खसखससुद्धा घालून घ्यायचं आहे आणि आता हे छान असं यामध्येच भाजून घ्यायचं आहे। दोन ते तीन मिनिट छान असं भाजून घेऊया आपण। खोबरं, तीळ, खसखस छान भाजलं गेलेलं आहे 2 ते 3 मिनिटांमध्ये। आता आपण ते काढून घेऊया। आता सर्व साहित्य आपलं भाजून झालेलं आहे। आता मिक्सर ग्राइंडरमध्ये मी पोहे घेतलेले आहेत, आता ते आपण बारीक करून घेऊया। या ठिकाणी पोहे छान बारीक झालेले आहेत, आपण आता याला ताटामध्ये काढून घेऊया। आता काजू आणि बदाम बारीक करून घेऊया। काजू बदाम पण बारीक करून घेतलेले आहेत, याला पण मी काढून घेते ताटामध्ये। आता शेंगदाणे बारीक करून घेऊया। बारीक झालेले शेंगदाणे मी आता एका ताटामध्ये काढून घेते। आता खोबरं, खसखस, तीळ हे मिक्सर जारमध्ये काढून घेतलेले आहे। आता त्यामध्येच आता आपण किसलेला गूळ घालून घ्यायचा आहे आणि जायफळ घालायचे
आणि वेलची पूड सुद्धा घालायची आहे। आता हे मी बारीक करून घेते, हे बारीक झालेलं आहे। आता आपण याला ताटामध्ये काढून घेऊया। आता आपण हे ताटात घेतलेलं सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे। सर्व लाडूचं मिश्रण मी एकजीव केलेलं आहे। आता आपण लाडू वळून घेऊया। बघा मस्त असा आपला लाडू रेडी आहे। आता मी ह्याचे सर्व लाडू वळून घेते। या ठिकाणी आपले गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू रेडी झालेले आहेत। खूप छान झालेले आहेत, टेस्टला सुद्धा खूप छान झाले आहेत। या वर्षीच्या आपल्या जन्माष्टमीला तुम्ही हे लाडू नक्की करा। आपल्या श्रीकृष्णाला हे लाडू खूप आवडतात। तर मी तुम्हाला हा लाडू फोडून दाखवते। बघा किती सुंदर झालेले आहेत। तर तुम्हाला जर का माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।